पंढरीचा महिमा। पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे, देव उभाव भी भेटे। आहेत सकळ तीर्थे, काळ देती फळ, तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ। तुकाराम महाराज म्हणतात, येथे या भूतलावर अनेक तीर्थक्षेत्र आहेत, ज्यांना अनेक वार भेटी दिल्या तरी त्याचे फळ तुम्हाला एका विशिष्ट काळी आणि वेळीच मिळते। परंतु ते म्हणतात, पंढरी हे असे तीर्थक्षेत्र आहे की तेथे गेले असता तात्काळ किंबहुना त्याच क्षणी तुमची आणि देवाची भेट होते। ते म्हणतात, एका क्षणाचाही विलंब न लावता जेथे देव भक्ताच्या भेटीस येतो असे तीर्थक्षेत्र तुम्हाला या भूतलावर शोधून सुद्धा सापडणार नाही। म्हणून ते म्हणतात, असा हा पंढरीचा महिमा असून त्याला कोणाचीही उपमा देता येणार नाही, कारण त्याचे महत्त्व एवढे मोठे असल्याने त्याची इतर कोणत्याही तीर्थक्षेत्राशी तुलना करता येणार नाही, किंबहुना करता येतही नाही। तुकोबाराय शेवटी म्हणतात, त्याची तुलना करायची झाली तर त्यास फक्त आणि फक्त एकाशीच तुलना होऊ शकते, आणि ती म्हणजे हरीचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाशी। ते म्हणतात, पंढरीची पेठ हे दुसरे तिसरे काही नसून या भूतलावरचे वैकुंठच आहे।